कोण कोण बोलणार आहे? मी तुमच्याकडे येतो. देशासह राज्यातही थंडीचा कडाका वाढलेला आहे. याचबरोबर पालघर जिल्ह्यातही हवामान खात्याने थंडी वाढण्याची शक्यता आहे ती वर्तवलेली आहे. आणि खरोखरच थंडी आहे ती वाढायला लागलेली आहे. आजचं तापमान आहे ते 14 अंश सेल्सिअस आहे आणि पहाटेपासून थंडी आहे. अगदी आपण पाहायला गेलं तर ही थंडी वाढत असताना हवामान खात्याने इशारा दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की अगदी उबदार कपडे वापरा आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ज्या काही गोष्टी करता येतील त्या करा. मी सध्या चहाच्या स्टॉलवर आहे. चहाच्या स्टॉलवर सुद्धा गर्दी आहे. माझ्या हातात सुद्धा आपण चहा बघतोय आणि अगदी एवढी थंडी आहे की चहासाठी लोक गर्दी करतायत. आपण बघाल इकडे सर्व हे ग्राहक आहेत ते चहासाठी इथे आलेले आहेत. एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यात येत्या 4 दिवसात थंडीचा कडाका आणखीन वाढणार आहे. आणि याचबरोबर आपण पाहाल तर इथे गर्दी चहासाठी होते. अगदी लोक जे शिवनेरी चहा स्टॉल आहे आणि तिथे लोक हा गुळाचा चहा आहे तो प्रसिद्ध आहे आणि त्याच्यासाठी लोक इथे येत आहेत. आपण त्यांच्याशी पहिलं बोलूया नेमकं काय प्रतिसाद मिळतोय. काय सांगाल, थंडी वाढलेली आहे आणि काय प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? थंडी तर खूपच आहे आणि सकाळी उठायला पण नाही वाटत, एवढा थंडी लागत आहे. चहा कशा प्रकारचा चहा मिळतो, काय प्रतिसाद आहे चहासाठी? चहासाठी तर कोणते कोणते प्रकारचे चहा आपण करतो? गुड गुडाचा चहा बनवतो जेणेकरून कोणाला डायबिटीज काही वाढत नाही. आणि ज्यांना साखरेचा पाहिजे त्यांच्यासाठी स्पेशल बनवतो. पण ज्यांना गोळाचा पाहिजे इथं प्रसिद्ध तर गुळाचा आहे. थंडीसाठी काय वाटतं, किती लोक येतात? थंडी तर खूप आहे आणि थंडीचे तर असे भरपूर माणसं आहेत. त्यात थंडीत पूर्ण दिवसभर माणसं चालूच राहतात चहासाठी. आणि त्याच्यामुळे आमच्या दुकानाचा पण थोडाफार फायदा होतो. नक्कीच आपण बघितलंय की ग्राहक येथे आहेत आणि त्यांना सुद्धा चांगला जो फायदा आहे दुकानदारांना तो मिळतो. आपल्यासोबत ग्राहकही आहेत. काय सांगाल आपण चहासाठी आलेला आहात? बऱ्याच वर्षापासून म्हणजे थंडी जास्तच पडलेली आहे असं वाटतं की माझ्या मतेनुसार म्हणजे 10-15 वर्षापासून ही या वर्षी जरा जास्त थंडी आहे. त्यासाठी आम्ही चहा घेण्यासाठी आले, जरा गरम वाढवण्यासाठी. नक्कीच आपण पाहिलेलं आहे, मीही चहा पितोय. अगदी थंडी आज खूप आहे. एकूणच पाहायला गेलं तर ही थंडी पडत असताना जो पशुसंवर्धन विभाग असू द्या किंवा इथूनच्या हवामान खात्याकडून सुद्धा नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. एकूणच जी जनावर असतील किंवा पशुपालक जे आहेत त्यांना सुद्धा आपल्या जनावरांसाठी उपचार काय करता येईल किंवा व्यवस्था कशी करता येईल ते सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की जे शेतीला पाणी द्यायचं आहे ते सकाळी किंवा रात्रीच्या वेळेस द्या, जेणेकरून ती पिकांवरती ह्या थंडीचा परिणाम होणार नाही. एकूणच पाहायला गेलं तर थंडी वाढत असताना हा परिणाम आपल्याला दिसून येतोय. कॅमेरामन संदेश पवारसह मी संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.